कृती दलामध्ये मागच्या 45 ते 50 दिवसापासून आपण पाहत असाल की आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे ऑन फील्ड आहेत. संचारबंदीचा एन्फोर्समेंट करण्याकरता नाकाबंदी असतील, जिल्ह्याबाहेरील जे लोक येत आहेत त्यांच्या येऊ नये याच्याकरता आमचे लोक फील्डवरती आहेत, आणि याच्यामध्येच काही आमच्या अधिकारी कर्मचारी यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. यावरील उपाययोजना म्हणून आम्ही 55 वर्षावरील अधिकारी कर्मचारी, साधारणपणे 14 अधिकारी आणि 60 कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची ड्युटी त्यांना देण्यात येणार नाही, त्यांना पूर्णपणे आपण ड्युटीपासून मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे 50 वर्षावरील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना कोणतीही डायरेक्टली एक जो कंटेनमेंट झोन आहे किंवा डायरेक्टली त्यांना संपर्क लोकांशी येऊ शकतो अशा कोणत्याही प्रकारची ड्युटी न देण्याबाबतच्या आम्ही सर्व ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. त्यांना पोलीस स्टेशनचीच ड्युटी देण्यात यावी अशी आमची योजना आहे. त्याचप्रमाणे आयुषनी जे काही रेकमेंडेशन केलेले आहेत त्याप्रमाणे आर्थनिक अल्बा एक होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत त्या सर्व आम्ही 2500 पोलीस अधिकारी कर्मचारी यांना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ICMR ने जे रेकमेंडेड केलेले आहेत SUQ टॅबलेट्स त्या वैद्यकीय तपासणी करूनच आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरवून देतील अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. जेणेकरून आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना जास्तीत जास्त स्वतःचं आरोग्यही व्यवस्थितपणे राखता येईल आणि ह्याचा प्रादुर्भाव अजून वाढू नये याच्याकरता सोलापूर ग्रामीण पोलीस दल जे काही उपाययोजना असेल त्या करण्याचा प्रयत्न करत आहे. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.